शहापूर कसारा परिसरातल्या जंगलामध्ये सध्या वनविभागाचे अधिकारी अशा प्रकारे बिबट्याचा माग काढत आहेत. यापूर्वी कधीही या भागात बिबट्याचं अस्तित्व नव्हतं, मात्र गेल्या 2 महिन्यांपासून या भागात 4 बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. कोंबड्या बकऱ्यांना लक्ष्य करणारे बिबटे माणसांवरही हल्ले करू लागले होते. या हल्ल्यात 11 ऑक्टोबरला कांबळीपाड्यात एका 3 वर्षाच्या मुलीचा बळी गेला. त्याच रात्री आडमाळमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला जखमी झाली. तर 6 नोव्हेंबरला रंगी धापटे या युवतीवरती शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या घर आणि कार्यालयावर हल्ले केले. वनविभागानं राबवलेल्या मोहिमेनंतर 2 बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला यश आलंय. मात्र अजूनही 2 बिबटे मोकाट आहेत. आम्ही इथले स्थावर आहोत, कायम रहिवासी आहोत. भीतीचं वातावरण पूर्ण गावामध्ये भयावह असं भीतीचं वातावरण निर्माण झालं. शेतीची कामं सुरू होती, त्या शेतीच्या कामाला शेतावर जाताना सगळी लोकं घाबरायला लागली आणि सगळी लोकं घाबरत असताना त्यांना दिलासा देण्यासाठी पोलीस खातंही त्यांना मदत करत होतं, फॉरेस्ट खातं देखील गस्त घालत होते रात्रंदिवस ते पिंजरे लावून. ह्यापूर्वी गेले माझं वय 34 वर्ष, 34 वर्षात अजूनपर्यंत कुठेही बिबट्या आढळले नाही. ह्या 2 महिन्यापूर्वी हा बिबट्याचा सुळसुळाट घडलेला आहे. बिबटे पाड्यांवरील गोठ्यांना लक्ष्य करत असल्याने या पाड्यांमध्येच पिंजरे लावण्याची नवी शक्कल वनविभागाने राबवली आहे. यासह मार्ग शोधण्यासाठी पायांच्या खुणा, ट्रॅप कॅमेरे यांचीही मदत घेण्यात येते. बिबट्याचा मार्ग हा शोधण्यासाठी जे प्रत्येक वाटेवरती त्याचे पॅडिंग आम्ही केलेले आहे, जेणेकरून बिबट्याचा ठसा हा आम्हाला मिळेल आणि त्यानुसार जे आम्ही बिबट्याचा वावर साधारण कुठे आहे मग त्याप्रकारे जो आहे तो पिंजरे लावण्याचं आम्ही काम करत असतो. या शोध मोहिमेत वनसंरक्षकांबरोबरच स्थानिकांचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र बिबट्यांचा वावर नसलेल्या या परिसरात 4 बिबटे आलेच कुठून याचा शोध घेणं महत्वाचं आहे. कपिल राऊत, झी मीडिया, शहापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.